दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। नागपुर के गीतांजलि टॉकीज चौक में हुए गोलीबारी घटना में दो आरोपियों को गिरफ्तार करने में पुलिस को कामयाबी मिली है। गिरफ्तार किए आरोपियों में मुशरिफ खान और कामरान अहमद का समावेश है और अन्य तीन आरोपियों का भी नाम सामने आया है। जल्द इन तीनों को भी गिरफ्तार किया जाएगा, ऐसा पुलिस का कहना है। सोमवार सुबह गीतांजलि टॉकीज चौक परिसर में मोहसिन नाम के अपराधी पर गोलीबारी हुई। कुछ दिन पहले मोहसिन और आरोपी का आमना सामना हुआ था, तब एक मेक की तरफ देखकर खुन्नस देने से गुस्साए आरोपियों ने मोहसिन को सबक सिखाने के लिए उस पर गोलीबारी होने का पुलिस जांच में पता चला है। आरोपी और फिरियादी में पुराना विवाद था। 2020 में मोहसिन खान ने आरोपी के विरोध में 307 कानून के अंतर्गत FIR दर्ज की थी। 2015 में भी दोनों गुटों में मारामारी हुई थी। इस विवाद का बदला लेने के लिए आरोपी ने मुशरिक खान और कामरान अहमद इन्होंने मोहसिन पर गोलीबारी की। काल जी फायरिंग जी घटना गीतांजलि चौक मध्ये झालेली होती सकाळी 5:30 वाजता। त्यामध्ये आतापर्यंत दोन आरोपी अटक झालेले आहे आणि त्यांचं नाव आहे मुशफिक खान आणि कामरान वतीब अहमद आणि जे अन्य तीन आरोपी आहे त्यांचं नाम पण निष्पन्न झालेलं आहे आणि त्यांची शोध चालू आहे। यामध्ये जे मुशफिक खान आहे त्यांची जे विक्टिम आहे मोहसिन खान त्यांचे मधात एक जे पुराणी ते दुश्मनी होती आणि त्यामध्ये जे 2020 जे गुन्हा दाखल झालेला होता 307 तहसील पोलीस स्टेशनमध्ये त्यामध्ये आरोपीचे काही दोस्त लोक आरोपी होते आणि विक्टिम मोहसिन खान त्यामध्ये कंप्लेनंट होते आणि 2015 पण एका 324 गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये यांचे दोस्त आणि ते आरोपी होते। आणि 20-25 दिवसापूर्वी त्यांनी एक दुसऱ्याला घुरून देख पाहिला होता आणि त्यामध्ये त्या कारणावरून जे आरोपी आहे ते त्यांचा पाठला करत होता आणि ते फॉलो करत होता त्यांचा पॅटर्न आणि जर त्यांनी सुटेबल टाईम त्यांनी सिलेक्ट केला आणि त्यांच्यावर फायर केला। प्राइमर फेसही जर तुम्ही सर्फेसवर बघितला तर तुम्ही असं सांगू शकता की रागा मीन्स एक दुसऱ्याला पाहिला आहे आणि त्या रागावरून हे केलेलं आहे। पण तुम्ही त्यांचा इतिहास पहा तर 2020 आरोपीचे जे मित्र आहे ते एका गुन्ह्यामध्ये आरोपी आहे आणि जे आताचे जे विक्टिम आहे ते त्या गुन्ह्यामध्ये कंप्लेनंट आहे आणि 2024 पण एक 324 गुन्हा दाखल झालेला होता ज्यामध्ये आरोपी जे आहे आताच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी होता आणि त्यांचे मित्र आरोपी होते आणि जे विक्टिम आहे त्यांचे मित्र फिर्यादी होते। तर असा जर आपण पाहता तर त्यांची जे जुना वाद आहे त्यांच्यावरून हे गुन्हा झालेला आहे। महाराष्ट्र TV 24 के लिए कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ प्रकाश शुंकलवार नागपूर। रोकडे ज्वेलर्स नागपूर का गहना, आपके जीवन के खूबसूरत पलों को गहनों से सजाने के लिए रोकड़े ज्वेलर्स हमेशा आपके साथ, विश्वास की एक अटूट परंपरा। रोकड़े ज्वेलर्स बड़कस चौक महाल नागपुर।